विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये आपलं जे प्रकरण दुसरं आहे ते पूर्ण केलं आणि पहिल्या प्रकरणावरती मी सोमवारी तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट टाकली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्यांची ती प्रॅक्टिस टेस्ट आली नाही तरी तुम्ही कोणीही अजिबात टेन्शन घेऊ नका ही फक्त सराव परीक्षा होती आणि त्याचं असं झालं की शंभर विद्यार्थ्यांच्या पुढे जर गेलं माझं हे तर तो माझे त्या विद्यार्थ्यांचं परीक्षा ॲक्सेप्ट करत नाही तर तो जो होता तो टेक्निकल प्रॉब्लेम तो मला पण दिसत होता मला समजत होता त्याच्यानंतर मी तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही ज्यांनी टेस्ट दिली आहे त्यांची चांगली परीक्षा झाली सराव झाला त्यांचा त्यांनी अभ्यास करून टेस्ट दिली आणि ज्यांची झाली नाही आहे त्यांनी त्याच्याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका ही फक्त जशी मी वर्गात तुमची परीक्षा घेते तशी मी तुमची परीक्षा घेतलेली होती बाकी ह्या परीक्षेचे मार्क्स वगैरे परीक्षेला काही धरणार नाही आहेत मला तुमचं काय चेक करायचं होतं की तुम्ही अभ्यास करता की नाही कारण आपली भेट होत नाही आहे त्याच्यामुळे तुमचं काय अपडेट कळत नाहीत एक तर वर्षीची अकरावी सुरू झाली नवीन विद्यार्थी आहेत तुमचा काही आपली ओळख नाही एकमेकांशी आपण आता फक्त व्हर्च्युअल भेटतो आहे प्रत्यक्षात जेव्हा भेटू तेव्हा आपली खरी ओळख होईल म्हणून मी ती टेस्ट घेतली आणि मला मुलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल द स्टुडंट्स की तुम्ही फार चांगला रिस्पॉन्स दिला आहे मला छान भरपूर मुलांनी टेस्ट दिलेली आहे जवळजवळ शंभरच्या नंतर परत मी रेकॉर्ड चेक केलं तर एकशे सत्तर एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी मला टेस्ट दिलेली आहे आणि ज्यांची आली नाही त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका पण दुसऱ्या प्रकरणाचीच जेव्हा कधी मी परीक्षा घेईल तेव्हा तुम्ही ती व्यवस्थित सोडवा आणि मी पण माझा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेईल तोपर्यंत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्याला बघा मी तुम्हाला सांगितलेलं की जसं बारावीला काही पोर्शन ओमिट करण्यात आलं म्हणजे वगळण्यात आलेलं आहे ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारणार नाही आहेत तसंच अकरावीचं पण केलेलं आहे वगळण्यात आलेलं पोर्शन गव्हर्नमेंटनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी तुम्हाला पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण पूर्ण शिकवलं तर त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये काही पॉईंट वगळण्यात आलेले आहेत जे मी तुम्हाला शिकवलेले आहेत काही प्रॉब्लेम नाही आपलं काही नुकसान होत नाही त्याने आणि दुसरं प्रकरण तुम्हाला संपूर्ण आहे त्याच्यातनं काहीच वगळण्यात आलेलं नाही आहे तर मला तुम्हाला अकरावीच्या विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलं परीक्षेला पोर्शन विचारणार नाही ते तुम्ही आज लिहून घ्या लिहूनच घ्या आता सगळ्यांनी उठा वही पेन घ्या आणि जे मी सांगते ते लिहून घ्या तर लिहून घेताना तुम्हाला कारण मी फोटो टाकायचा प्रयत्न केला होता पण ते अक्षर इतकं लहान आहे की तुम्ही झूम करून पण तुम्हाला ते नीट दिसणार नाही आहे माझ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम झाला शेवटी मी त्यांना असंच व्हिडिओवरती लिहून दिलं आणि मुलांनी ते लिहून घेतलं तर त्या अनुभवावरून तुम्ही डायरेक्ट जे पोर्शन परीक्षेला येणार नाही आहे ते तुम्ही लिहून घ्या बघा तुम्हाला इयत्ता अकरावी विषय आहे सहकार ब्रॅकेटमध्ये त्यांनी एक सूचना दिलेली आहे करोनाच्या प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रमातील खालील भाग शालेय वर्ष दोन हजार वीस एकवीस फक्त स्वयं अध्ययनासाठी मूल्यमापनासाठी नाही स्वयं अध्ययन म्हणजे तुम्ही तो स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे पण त्याचं मूल्यमापन म्हणजे त्याचे मार्क्स त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत मग स्वयं अध्ययन तुम्हाला का करायचं आहे कारण यातला काही भाग तुम्हाला पुढच्या वर्षी परीक्षा पुढच्या वर्षी असेल आणि जर तुम्हाला स्वतः तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी बारावीचे जे भाग आहेत ते व्यवस्थित समजतील पण अकरावीला तुम्हाला काही पोर्शन वगळण्यात आलेले आहे त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे ते आहे तुमचं सहकार अर्थ इतिहास वैशिष्ट्ये व महत्व पहिलं प्रकरणाचं नाव आहे अर्थ सहकार कंसात अर्थ इतिहास वैशिष्ट्ये व महत्व याच्यामध्ये कुठला भाग तुम्हाला परीक्षेला विचारणार नाहीये मी लिहून घ्या पहिल्या प्रकरणातला जागतिक सहकारी चळवळ जागतिक सहकारी चळवळ दुसऱ्या प्रकरणातला भारतीय सहकारी चळवळ भारतीय सहकारी चळवळ आणि त्याच प्रकरणातला तिसरा पॉइंट सहकाराचे महत्व हे तुम्हाला परीक्षेला मी विचारणार नाही पण तुम्हाला स्वतःच्या अभ्यासासाठी हा अभ्यास करायचा आहे हे झालं प्रकरण पहिल्याचं पहिलं जे प्रकरण आहे सहकार अर्थ इतिहास वैशिष्ट्य व महत्व याच्यामधले तीन पॉईंटवरती परीक्षेला प्रश्न विचारण्यात येणार नाही आणि आता याच्यापुढे जे काही ओमिट झालेलं पोर्शन आहे ते मी तुम्हाला शिकवणार नाही ते तुम्ही स्वतः स्वतः अभ्यास करा जर काही अडचण आली तर मला विचारा कारण तुम्हाला परीक्षेला ते नाहीये तर आपण तो कशाला वेळ वाया घालवायचा मग जे परीक्षेला आहे त्याचा आपण जास्त चांगला अभ्यास करूया पण तुम्ही स्वतःच्या स्वय अध्ययनासाठी तुम्हाला आहे कारण तुम्हाला बारावीला ह्याच्यावरती काही प्रश्न विचारले तुम्हाला अडचण यायला नको मग स्वय अध्ययनासाठी जर आपल्याला आहे तर मग तुम्ही काय आहे स्वतःचं स्वतः नंतर वाचा परीक्षा झाल्यानंतर वाचलं तरी चालेल अकरावीची तर आता तुम्हाला पहिल्या प्रकरणातलं जागतिक सहकारी चळवळ भारतीय सहकारी चळवळ आणि सहकार्याचे महत्व याच्यावरती प्रश्न विचारण्यात येणार नाही समजलं आता प्रकरण दुसरे बघा आपलं प्रकरण दुसरं कोणतं आहे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास आता याच्यामध्ये तुम्हाला एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था भागीदारी संस्था संयुक्त भांडवली संस्था यांचा तिघांचा अभ्यास आहे मग ह्याच्यामधलं दुसऱ्या प्रकरणामधलं काहीही वगळण्यात आलेलं नाही संपूर्णच्या संपूर्ण प्रकरण तुम्हाला परीक्षेला विचारण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी बघा त्याच्यानंतर प्रकरण तिसरे प्रकरण तिसरे सहकाराची तत्वे सहकाराची तत्वे त्याच्यामध्ये सहकाराची सर्वसामान्य तत्वे सहकाराची सर्वसामान्य तत्वे हे आपल्याला परीक्षेला विचारण्यात येणार नाही म्हणजे मी हे शिकवणार नाही सहकाराची सर्वसामान्य तत्वे समजते का तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना अकरा विचार तुमचंही पंचवीस टक्के पोर्शन गव्हर्नमेंटनी कमी केलेलं आहे तर जे पोर्शन कमी झालेलं आहे जे तुम्हाला अभ्यासासाठी नाहीये ते मी लिहून देत आहे प्रकरण तिसरे सहकाराची तत्वे सहकाराची सर्वसामान्य तत्वे हे ओमिट झालेले आहे ओमिट म्हणजे वगळण्यात आलेलं आहे नंतर प्रकरण चौथे सहकारी संस्थेची स्थापना प्रकरण चौथे सहकारी संस्थेची स्थापना त्यामध्ये प्रवर्तकाची कार्ये ही तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही प्रवर्तकाची कार्ये मग प्रकरण सहावे सेवा सहकारी संस्था सेवा सहकारी संस्था त्यामध्ये सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये वगळण्यात आलेलं आहे सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये नंतर प्रकरण सातवं लिहा प्रक्रिया सहकारी संस्था प्रकरण सातवं प्रक्रिया सहकारी संस्था त्यामध्ये प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये हे आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारणार नाही मी याच्यावर याच्यावर मी परीक्षेला प्रश्न टाकणार नाही वगळण्यात आले म्हणजे टाकू शकत नाही गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये नंतर त्याच्यातलंच प्रक्रिया सहकारी संस्थेमधलंच सहकारी प्रक्रिया उद्योग प्रकरण सातवे ना सहकारी प्रक्रिया उद्योग हे सुद्धा वगळण्यात आलेले आहे सहकारी प्रक्रिया उद्योग कुठलं आहे हा सहकारी प्रक्रिया उद्योग म्हणजे सहकारी साखर कारखाने सहकारी सूत गिरण्या दुग्ध सहकारी संस्था हे तुम्हाला नाही विचारणार सहकारी प्रक्रिया उद्योग <sharp'> <agriculture, earthquake>, <grav'> सातव्या प्रकरणातला दुसरा पॉइंट सहकारी प्रक्रिया उद्योग हे पण तुम्हाला विचारण्यात येणार नाही परीक्षेला म्हणजे सातव्यामधले बघा प्रक्रिया सहकारी संस्था प्रकरणाचं नाव प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आणि सहकारी प्रक्रिया उद्योग त्याच्यामध्ये अ ब तीन आहेत दुग्ध सहकारी संस्था नंतर जी संस्था आहे सहकारी सूत गिरणी आणि नंतर सहकारी साखर कारखाना याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार नाही नंतर प्रकरण आठवे प्रकरण आठवे सहकारी विपणन संस्था सहकारी विपणन संस्था वगळण्यात आलेलं पोर्शन आहे सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये वगळण्यात आलेलं पोर्शन सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये आणि त्याच प्रकरणातला दुसरा टॉपिक आहे सहकारी विपणन संस्थांची संघटन रचना सहकारी विपणन संस्थांची संघटन रचना हे पण तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही सहकारी विपणन संस्थांची संघटन रचना नववं जे प्रकरण आहे नववं प्रकरण सहकारी विपणन संस्था नाही आठवं येते सहकारी विपणन संस्था त्याचं झालं आपलं सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये सहकारी विपणन संस्थेची आठवं प्रकरण सहकारी विपणन संस्था त्याच्यामधलं वगळण्यात आलेलं पोर्शन आहे सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये आणि दुसरा टॉपिक आहे सहकारी विपणन संस्थाची संघटन रचना नववं प्रकरण तुमचं जे आहे सहकारी गृहनिर्माण संस्था ते पूर्णच्या पूर्ण परीक्षेला आहे दुसरं आणि नववं त्याच्यातलं काहीच ओमीट वगळण्यात आलेलं नाही आहे मी त्याच्यातलं सगळं येणार नंतर दहावं प्रकरण आहे ग्राहक सहकारी संस्था ग्राहक सहकारी संस्था त्याच्यामध्ये ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये पहिलं पॉईंट ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये तुम्हाला परीक्षेला विचारण्यात येणार नाही आणि दुसरा ग्राहक सहकारी संस्थेचे प्रकार दुसरा पॉइंट ग्राहक सहकार्य संस्थेचे प्रकार हे दोन तुम्हाला परीक्षेला विचारण्यात येणार नाही संस्था नाए नाए नाही नाही नव्याचं यांचं सिक्वेन्स चुकला इथे ग्राहक सहकारी संस्थेमध्ये ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये हे तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही आणि ग्राहक सहकारी संस्थेचे प्रकार हे विचारणार नाहीये नंतर जे प्रकरण आहे सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकरण नववे त्याच्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये विचारण्यात येणार नाही सहकार प्रकरण नव्वे सहकारी गृहनिर्माण संस्था त्याच्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारणार नाही सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये विचारणार नाही ग्राहक सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आणि ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार विचारण्यात येणार नाही आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे जे पोर्शन वगळण्यात आलेलं आहे ते मी लिहून दिलेलं आहे आता म्हणजे जे तुम्ही आता लिहून घेतलेलं आहे ते तुम्हाला परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न विचारणार नाही पण आता मला एक अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे काल मी टेस्ट घेतली बऱ्याचशा मुलांनी काळजीने मला फोन केले कसं कसं कॉन्टॅक्ट केलं मला विद्यार्थ्यांनी म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये मला जाणीव झाली की यांना काहीतरी जबाबदारी आहे पण काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे अजून पुस्तक सुद्धा नाहीये मग ही अशी परिस्थिती का तर तुम्हाला करोनाने पास केलं म्हणून तुमच्यावर उपकार केले का तर नाही का का का। का का ही एक महामारी आहे पॅन्डेमिक डिसीज आहे हा त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका होतय काय की विद्यार्थी काहीही कारण सांगतात त्यांच्याकडे पुस्तक नाहीये तर काही विद्यार्थी सांगतात मी लांब राहतो काही सांगतो मी अजून पुस्तक घेतलंच नाहीये अरे तुम्ही इतके कसे रि इरिस्पॉन्सिबल आहात बेजबाबदार आहात तुम्हाला प्रत्येकाकडे सहकाराचं पुस्तक पाहिजेच आज आपल्याला क रिझल्ट कधी लागला आपला आपलं ला कॉलेजचं ॲडमिशन कधी झालं एक दोन दोन महिने होऊन गेले सगळं सुरू होऊन मग तरी आपल्याकडे अजून पुस्तक नाही आहे आणि ज्यावेळेस शिक्षक म्हणतात ते की आम्ही तुमची परीक्षा घेणार आहे तेव्हा विद्यार्थी पुस्तकासाठी ज जागे होतात ते म्हणजे तुम्ही किती जबाबदारी स्व पा स्वतःची सांभाळता ते बघा याचा अर्थ असा आहे की तुमचं अजून अभ्यासाकडे लक्ष नाही आहे तुम्हाला जर दहावीला मार्क्स मिळाले असतील तर तुम्ही एवढे अजिबात स्वतःला खूप हुशार समजू नका कारण या करोनाच्या काळामध्ये आम्हालाही तशा ऑर्डर्स होत्या की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पास करा पेपर सहील हाता तपासा पण पुढे तुमचं काय पुढे तुमचं भवितव्य काय आता तुम्ही दोन वर्ष कसे पण करोनामुळे पास होऊन जाल पुढे काय मग यासाठी तुम्हाला अभ्यास केला पाहिजे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते की ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर सहकाराचं पुस्तक घ्या आणि ते पुस्तक उघडून बघा की आम्ही काय काय आपलं शिकून झालेलं आहे मॅडमनी काय काय डिस्कस केलेलं आहे कशा कशावर मॅडमनी चर्चा केली आहे जरा पुस्तकातून एकदा तरी पुस्तक हाताखालून जाऊ द्या ही माझी तुम्हाला विनंती आहे तर आज आपण जे पोर्शन वगळण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे आता पुढच्या वेळेस आपण आपलं पुढचं प्रकरण जे आहे ते सुरू करू थँक्यू स्टे सेफ स्टे हेल्दी